गेल्या 2 दिवसापूर्वी गणरायाचं आगमन झालं आणि या गणरायाच्या आगमनात माझ्या सांगोला तालुक्याच्या तमाम जनतेसाठी एक आनंदाची आणि सुखद बातमी काल मला आलेली आहे की माझ्या तालुक्यात असलेली शिरभावी आणि 81 गावे पाणी पुरवठा योजना 97 साली जी मंजूर झाली ती गेली 20-22 वर्ष चांगली चाललेली आहे, परंतु त्या नळ्या हे आता जुन्या झाल्यामुळं वारंवार दुरुस्त निघते, म्हणून ही योजना नवीन नूतनीकरण करून मिळावं या संदर्भानं मागणी आम्ही केलेली होती आणि आज त्या योजनेचं संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 300 कोटी रुपये माझ्या तालुक्याला आज दिलेले आहेत। 90 कोटीचं सिव्हिल वर्क मी बांधकाम नळ्या जोडणं हे टेंडर आता या 15 दिवसात निघेल। नळ्या ज्या आहेत त्या जवळजवळ 165 कोटीच्या आहेत आणि ते महाराष्ट्र शासन स्वतः त्या नळ्यांचा पुरवठा करणार आहे। या योजनेमुळं माझ्या तालुक्यातील सर्व गावांना आणि वाड्यावस्त्यांना भीमा नदीवरून आलेलं आणि शुद्ध केलेलं निरोगी असं पाणी पिण्यासाठी मिळणार आहे। हे आमच्यासाठी गणरायाच्या सणात मिळालेली एक अत्यंत चांगली बातमी। हा सर्वसाधारणपणे ही योजना दुरुस्त करण्यासाठी 300 कोटी आणि गावोगावच्या योजना ज्या पूर्वीच्या आहेत कधी 20 वर्षाची आहे कोणती योजना 30 वर्षाची आहे त्या सर्व योजना आणि त्या पाण्याच्या टाक्या सगळ्या पाडून त्या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या करणं आणि त्या गावांतर्गतल्या योजना पूर्णपणे नवीन बसवणं। पूर्वी फक्त गावठाण या योजनेत असायचं पण आता वाड्या वस्त्यासहित याचे आराखडे तयार झालेले आहेत। 52 गावचं टेंडर निघालं आहे, 22 गावचं टेंडर 4 दिवसात निघेल। मग हे नूतनीकरण झालेल्या शिरभावी योजनेतून या संपूर्ण 80-82 गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे। We'll be right back.